मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनात बॅनर झळकत आहे, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना देखील गावबंदी करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतलाय. आता शहरामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना जे आहे ते गावात प्रवेश करताना मर्यादा राखून प्रवेश करा अशा आशयाचे बॅनर झळकलेले आहे. त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायत निवडणुका आता ठिकठिकाणी होत आहेत त्या मतदानावर देखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून केलेला दिसून येतोय. तर राहता शहरामध्ये आता राजकीय सभा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना देखील बंदी घालण्याचा निर्णय जो आहे तो सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि तशा आशयाचे बॅनर जे आहे झळकलेले आहेत. एकंदरीत बघितलं तर राज्यभरात ज्या पद्धतीने मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय त्याचे पडसाद जे आहे ते शहरांपासून तर गावखेड्यांपर्यंत आता दिसून यायला लागले आणि मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये देखील अशा पद्धतीचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र होताना बघायला मिळत आहे.